नमस्ते मी योगेश सर्वांचं खबरांचं स्वागत पुण्यातील प्रकरण नगर भागातील माहिती आहे वेदांत अगरवाल या अल्पवीन मुलाने दोन जणांना अक्षरशः चोडून मारलं त्यामुळे पुण्यामधला जनक्षोभ गेले दोन दिवस आपण पाहतोच आहोत त्याचे वडील विशाल अगरवाल यांना आज पोलिसांनी पुण्यातील सत्र न्यायालयामध्ये सादर केलं दाखल केलं आणि त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी देखील मिळाली मात्र या साऱ्या प्रकरणामुळं सरकारी यंत्रांची लकतरे आता विशेषवर टांगलेली आहेत या प्रकरणामुळे जनतेमध्ये क्ष जनक्षोभ तर आहेचच किंवा आणि एक उद्वेग आहे की आपल्या जीवाला कोणी वालीच नाही आणि हे सगळं प्रकरण कोणाकोणावरती शेकणार आहे कोणाकोणावरती या प्रकरणाचा परिणाम होणार आहे याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सर्वात प्रथम आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता म्हणून अनेकांनी त्यांचा आक्रमक पवित्रा पाहिला असेल विरोधी पक्षामध्ये होते तेव्हा सरकारवर तुटून पडणारे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना दोन प्रकरणामुळं मात्र त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीला जरा थोडंसं बॅक सीटवरती जावं लागलं त्यातलं दोन्ही प्रकरणं योगायोगानं पुण्यातलीच आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे प्रकरण होतं ते ड्रग तस्कर ललित पाटील याचं ललित पाटील हा आरोपी रुग्ण म्हणून ससून रुग्णालयामध्ये चैन उपभोगत होता म्हणजे चैनीच आयुष्य त्या ठिकाणी काढत होतं आणि त्याच्यावर कुणीच कारवाई करत नव्हतं आणि ललित पाटीलच्या निमित्तानं अनेक एरोडाक तुरुंगातले आरोपी हे ससूनमध्ये आयुष्य आरामामध्ये आपले दिवस काढत होते योगायोगानं ललित पाटील प्रकरण हे बाहेर पडलं आणि गृहमंत्रालय तुरुंग प्रशासन ससून रुग्णालय न्यायव्यवस्था ही कशाप्रकारे अशा हाय प्रोफाईल आरोपींना ट्रीटमेंट देतं याचं चित्रच या निमित्तानं समाजाच्या पुढे आलं त्यातून सावरायच्या आधीच आपल्यासमोर आलं ते वेदांत अगरवाल्याचं प्रकरण की वेदांत अगरवाल्यानं रविवारी पहाटे दोघांना चिरडलं आणि त्यानंतर सरकारी यंत्रणा कशा प्रकारे काम करतं आणि एका लाडक्या बिल्डरच्या मुलासाठी या सगळी यंत्रणा आणि नेते मंडळी कसे धावून गेले होते हे देखील पाहाव्यास मिळालं अनेकांना दे जेव्हा देशपातळीवर विचार होतो तेव्हा अनेकांना योगी आदित्यनाथ यांचं जे कायदा व सुवेस्त रोल मॉडेल आहे ते अनेकांना भावतं आणि तशाच प्रकारची एक प्रतिमा देवेंद्र फडणवीस यांची आत्तापर्यंत तरी होती मात्र मला वाटते ही दोन नक्की जी प्रकरणं आहेत की ज्याच्यामुळं गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे देखील स्वतः बॅक सीटवर दिले जातील त्यांच्या लक्षात आलं की या प्रकरणाबद्दल जनतेमध्ये खरोखरीच रोष आहे त्यामुळे त्यांनी काल तातडीमध्ये पुण्यामध्ये येऊन पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये भेट देऊन आणि सर्व अधिकाऱ्यांची कान उघडणी करून एक जनतेमध्ये संदेश द्यायचा प्रयत्न केला की होय सरकार कठोर आहे आणि कोणाचाही मुला ज्या न बाळगता कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करेल असा दिलासा देण्याचा तरी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केला तरीही आपण जर सोशल मीडियामध्ये जर पाहिलं फडणवीस यांच्यावरचा लोकांचा रोष काही कमी झालेला नाही आहे दुसरं जे उदाहरण आहे या रोष आलेल्यांचं त्या वडगाव शेरीचे स्थानिक आमदार सुनील टिंगरे सुनील टिंगरे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं ते जेव्हा इंजिनियर झाले तेव्हा ते अगरवाल ते यांच्याकडेच काम होते म्हणजे अगरवाला यांचे नोकर म्हणूनच ते होते आणि ज त्यांना देखील मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं की तुम्ही पहाटे तीन वाजता वेदांत अगरवाल याला सोडवण्यासाठी तुम्ही तिथे गेला होता का त्यांनी त्याच्यावर खुलासा केला आणि मी त्या वेदांतला मारहाण होत होती म्हणून आणि एक अपघात झाला होता म्हणून त्याची माहिती घेण्यासाठी येरोडा पोलीस ठाण्यामध्ये गेलो होतो पण त्यांच्या या खुलाश्यावर कोणाचंही समाधान झालं नाही आणि एकूणच त्यांच्याबद्दल देखील सोशल मीडियामध्ये दे मोठी चीड निर्माण झाली की खरोखरीच अशा प्रकारचा आमदार असू शकतो का जो ज्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेत त्यांना न भेटता एका आरोपीच्या बचावासाठी पुढे येतो अशा प्रकारची टीका त्यांच्यावर करण्यात आली आता त्यांचं म्हणणं असं आहे की जे टीका करणारे काही लोक आहेत ते विरोधक आहेत त्यांचे आणि त्यामुळे ते अशा प्रकारचा एक नॅरेटिव्ह पसरवत आहेत पण तुम्ही जर सर्व जर सोशल मीडिया पाहिला तर त्यांच्यावरची टिकेची धार कोणत्याही प्रकारे कमी झालेली नाही आहे आणि ते केवळ त्यांचे विरोधकच के नाहीत तर सर्वच स्तरातील नागरिक त्यांच्याविषयी त्या पद्धतीनं बोलत आहेत नंतर तिसरं जे आहे ते नाव आहे ते पुणे पोलिसांचं पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जर खरोखर सुरुवातीला जेव्हा ते तीन चार महिन्यापूर्वी पुणे शहरामध्ये आले त्यांच्याकडनं फार अपेक्षा वाढलेल्या होत्या आणि त्यांनी तर खरोखर हे पब बार हे वेळेत बंद होतील यासाठीची पावलं उचललेली होती दक्षता घेतलेली होती पण नंतर निवडणुकीच्या काळामध्ये या पब आणि या सगळ्या हॉटेल्सना बेकायदा हॉटेल्सला पुन्हा मोकळं रान मिळालं आणि त्याचाच फायदा घेऊन पहाटेपर्यंत हे सगळे पब वगैरे सुरू होते मात्र पुणे पोलिसांची देखील प्रतिमा या सगळ्या प्रकरणामध्ये पूर्णपणे खालावलेली आहे जनतेचा विश्वास त्यांना संपादन करण्यासाठी या प्रकरणामध्ये कठोरात कठोर कारवाई करणं अपेक्षित आहे आणि जे कोणी पोलिस अधिकारी कर्मचारी या आरोपींना पाठीशी घालत होते यांच्यावर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत पुणे पोलिसांची देखील प्रतिमा उंचावणार नाही चौथा जो विभाग आहे आणि तो योगायोगानं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहेत तो म्हणजे लॉ अँड ज्युडिशरी विधी व न्याय खातं विधी व न्याय खात्यानंच खरं म्हणजे या प्रकारामध्ये लक्ष घालायला हवं आणि जर अशा प्रकारे यापुढे जर कोणी असे हिनेस क्राईम करणारे बाल गुन्हेगार किंवा विधी संघर्षग्रस्त जर आरोपी जर पुढे आले त्यांच्यावरती काय पोलिसांनी नक्की कारवाई करायची याचा एक ड्राफ्ट तयार करणं फार गरजेचं आहे आणि तो सर्व सेशन्स कोर्ट्सना किंवा हे जी बाल न्याय हक्क मंडळ आहे त्यांना देणं गरजेचं आहे म्हणजे या बालसुधार नावाच्या योजनेखाली आरोपीला जी शिक्षा सुनावण्यात आली त्याच्यामुळं तर सरकारचं आणि एकूण न्यायव्यवस्थेचं दे देखील हास्य झालं त्यांनी त्या ते आरोपीला आहे तसं जरी सोडलं असतं रिमांड न देता जरी सोडलं असतं तरी चाललं असतं पण त्याला निबंध देण्याची शिक्षा सुनावली या न्यायव्यवसायला देखील सर्वसामान्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं अशा प्रकारची कुठे शिक्षा असते का की ज्या आरोपीनं दोघांचा जीव घेतला त्या आरोपीला तुम्ही निबंध लिहायला लावता त्या आरोपीला तुम्ही वा ट्रॅफिकचं नियमन किंवा करायला शिका अशा प्रकारचं एक हास्यास्पद शिक्षा देता आणि कायद्याची देखील तुम्ही थट्टा करता अशा प्रकारच्या प्रतिक्रिया याच्यामध्ये आल्या आणि त्यामुळं मला वाटतं देखी यामध्ये देखील तातडीनं बदल सरकारला करावा लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं की आत्तापर्यंत जो पोलिसांनी सर्व रोज सहन केला पण या प्रकरणामध्ये पुणे महापालिका तितकीच दोषी आहे पुणे महापालिकेचा जर कारभार पाहिला तर अनेक ग गृहसोसायट्यांमध्ये अशा प्रकारची बेकायदा पब आणि हॉटेल्स आहेत कल्याणनगर हा जो भाग आहे तो अशा बेकायदा पब्सचा आणि हॉटेल्सचा अड्डा बनलेला आहे आणि खरोखरीच सोसायट्यांमध्ये अशा प्रकारच्या हॉटेल्सना किंवा पबला परवानगी नाही आणि जरी सोसायट्यांमधील हे हॉटेल्स नसतील तरी त्यांना काहीतरी वेळची मर्यादा आहे आवाजाची मर्यादा आहे त्या ठिकाणी र रोडवरती किती ट्रॅफिक असावं हॉर्न किती वाजवावेत याची सगळ्यांची मर्यादा आहे पण याच्याकडे कोणतंच लक्ष पुणे महापालिकेने आत्तापर्यंत दिलेलं नाही आहे पुण्यामध्ये अनेक ग्रुप हॉटेल्स आहेत ज्याच्यामध्ये बारा एक नंतर देखील मोठ्या प्रमाणामध्ये आवाज सुरू असतो डान्स सुरू असतो धिंगाणा सुरू असतो त्याचा त्रास हा स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणात होतो पुणे महापालिकेनं याबाबत आप डेव्हलप केलेला आहे की तुम्ही याच्यावरती तक्रारी करा पुणे पोलिसांचं ट्विटर हँडल आहे है। त्याच्यावरती तक्रारी करा म्हणून सांगितलं जातं पण याच्यावर कारवाई शून्य होते कल्याणनगरमधले जे नागरिक होते ते ओरडून सांगत होते की आम्ही गेले सहा महिने वर्षभर ओरडतोय की हे बेकायदा पब हॉटेल्स बंद करा पण पुणे पोलिसांचे डोळे उघडले नाहीत पुणे महापालिकेचे डोळे उघडले नाहीत जेव्हा दोन जणांचे जीव गेले तेव्हा पुणे महापालिकेला थातूर मातूर कारवाई केल्याचं नाटक करत आहेत पण सर्वसामान्यांना पुन्हा जागरूक राहावं लागणार आहे की ही कारवाई सर्व हॉटेलवर व्हायला पाहिजे आणि ही कायमस्वरूपी कारवाई व्हायला पाहिजे तरच असे प्रकार यापुढे आपल्याला टाळता येतील यातला आणखीन एक जो महत्त्वाचा विभाग आहे एक्साईज एक्साईज डिपार्टमेंट फक्त जे आपल्याला आठवतं ते केवळ दारूचा महसूल गोळा करणारं म्हणून आठवतं पण एक्साईज डिपार्टमेंटची देखील याच्यामध्ये मोठी चूक झालेली आहे मोठी त्रुटी राहून गेलेली आहे एकतर जे पब दारू विक्रेते येतात ते सर्व या एक्साईज डिपार्टमेंटच्या अंडर येतात त्यांच्या नियंत्रणाखाली येतात आणि त्यांनी देखील अशा पबच्या ज्या छापे त्यांनी वेळोवेळी छापे टाकायला पाहिजे अठरा वर्षाच्या आतील जी मुलं आहेत त्यांना जर दारू सर्व होत असेल त्यांना जर दारू दिली जात असेल तर अशा पबवर वेळीच कारवाई काय नाही झाली आत्तापर्यंत असं एकही उदाहरण नाही की एक्साईज डिपार्टमेंटनं अशी काही कारवाई केलेली आहे आणि या मुलांना जर खरोखरी जर अशा प्रकारे पबमध्ये महिला वेटरमार्फत जर दारू पुरवली जात असेल तर त्याबद्दल देखील नियम आहेत महिला वेटर्सनी किती वेळ प हॉटेल्समध्ये राहायचं याबाबत देखील सरकारनं नियम घालून दिलेले आहेत मग याची कोणतीच अंमलबजावणी एक्साईज डिपार्टमेंट करत नाहीत आणि हे अंमलबजावणी होत नसल्यामुळेच या प्रकारचे अपघात होतात हे देखील आता स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं एक्साईज डिपार्टमेंट देखील या सगळ्या अपघाताला तितकंच कारणीभूत आहे जितकं पोलीस आणि महापालिका कारणीभूत आहेत सगळ्यात महत्त्वाचं डिपार्टमेंट आर टी ओ म्हणजे एक आलिशान गाडी सरकारचा टॅक्स न भरता त्याचं पासिंग न करता रोडवरती येते आणि महिना दीड महिन्या त्याच्या त्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही हा देखील किती हलगर्जेपणा आहे तुम्हाला माहिती असेल जेव्हा तुम्ही शोरूममधनं गाडी नवीन गाडी घेऊन येता तेव्हा शोरूमाला तुम्हाला सांगतो की पासिंग झाल्याशिवाय ही गाडी आम्ही सोडणार नाही तरी पोर्टसारखी गाडी ही एका मोठ्या बिल्डरसाठी रोडवरती विना नंबर प्लेट धावू शकते हे खरोखरच धक्कादायक आहे त्यामुळं मला वाटतं या सगळ्या डिपार्टमेंटना आता एक जनतेनं सुनावण्याची वेळ आलेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा परि विभाग आहे एक्साइज डिपार्टमेंट आहे ते शंभूराज देसाई यांच्याकडे आहे गृह खातं आणि विधी खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यामुळं मला असं वाटतं की या तीन मंत्र्यांनीच आता या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी घ्यायला हवी आणि आपापल्या कंट्रोलमध्ये जी खाते आहेत किंवा ज्याची जबाबदारी आपल्याकडे आहे त्या खात्याचा कारभार तरी सुधारून दाखवावा म्हणजे जनतेला वाटेल खरोखरीच जे दोन जीव कल्याणनगरमध्ये गेलेले आहेत त्यांच्यामुळं इतर काही शेकडोदारांचे जीव वाचतील अशी पावलं सरकारनं उचललीत ही अपेक्षा मला वाटतं फार मोठी नाही आहे सर्वसामान्यांना असं वाटेल की खरोखर सरकार काही जर कारवाई करत आहे असं जर दिलासा द्यायचा असेल असा संदेश जर द्यायचा असेल तर मला वाटतं या तीन मंत्र्यांनीच आता कठोर व्हायला हवं आणि आपल्या खालच्या अधिकाऱ्यांना याबाबत त्यांचे कान उपटायला हवेत तरच सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकेल तुम्हाला काय वाटतं हे तीन मंत्री अशा प्रकारची जबाबदारी घेऊ शकतील सर्वसामान्यांना न्याय देऊ शकतील तुमच्या कॉमेंट्स आम्हाला लिहून कळवा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी